मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय क्रीडा उन्नतीसाठी पनवेल महापालिकेने भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मंगळवारी मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेतर्फे महापौर डॉक्टर कविता चोतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद साबळे उपस्थित होते. पनवेल तालुक्यात मराठा समाजाची लोकसंख्या 30-35% इतकी आहे. पनवेलसह नवी मुंबईचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानिमित्ताने मराठा समाज आजूबाजूला पसरत चालला असून मराठा समाजाच्या पिढ्यानपिढ्या शिक्षण व उद्योगधंदा करीत आहेत. परंतु या समाजाकडे एकही मोठी जागा नाही. महापालिका तसेच सिडकोने वेगवेगळ्या सामाजिक संघटनांना भूखंड देऊन प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून दिल्यात. अशाच प्रकारे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पनवेल महापालिकेने भूखंड द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजप नेते रामदास शेवाळे, नगरसेविका लीना गरड, नगरसेविका संजना कदम, ऍडव्होकेट संतोषी चव्हाण, सुलक्षणा जगनाडे, संगीता राऊत, सोनल तांबे, सुरेखा जाधव, शीतल शिंदे, संतोषी वर्मा, मारुती महाडिक, संतोष वाडेकर, भरत पाटील, सचिन भगत, लक्ष्मण ठाकूर, अजय सूर्यवंशी, राजू नलावडे, विकास वार्दे, अनिल गायकवाड, संजय कदम, विजय काळे, अजय घरत, राजेंद्र भगत, बाळकृष्ण पाटील, संतोष जाधव, दिलीप जाधव, गणेश साळुंके, समीर कदम यांच्यासह मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक विनोद साबळे यांनी याबाबतची माहिती मल्हार टीव्हीला दिली. पनवेल तालुक्यामध्ये जवळजवळ 30-35% मराठा समाज आहे. पूर्वी नगरपालिका होती. नगरपालिकासुद्धा आम्ही मराठा समाजाला भूखंड मिळा म्हणून पत्र दिलं होतं. परंतु नगरपालिका क्षेत्र हा खूप जुना असल्यामुळे भूखंड उपलब्ध नव्हते असं आम्हाला त्यांनी सांगितलं आहे. मध्यंतरी आम्ही सिडकोलासुद्धा पत्र दिलेलं आहे. आता एक वर्ष झालं की पनवेल महानगरपालिका स्थापन झालेली आहे आणि आता पनवेल महानगरपालिकेमध्ये भरपूरच भूखंड आता नवीनच तयार झालेले जे महापालिकेकडे वर्ग होतील सिडकोकडून, म्हणून आम्ही महापौर आणि आयुक्त यांना पत्र दिलेलं आहे की मराठा समाज हा जवळजवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पश्चिम महाराष्ट्र असू द्या, विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्या किंवा कोकण असू द्या, संपूर्ण महाराष्ट्रातून आज इथे आपल्या रोजीरोटीसाठी किंवा कामानिमित्त मराठा समाज इथे नवी मुंबईमध्ये आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आलेला आहे. तर तिथे प्रत्येक समाजाचे समाजवाल आहेत, परंतु मराठा समाजाचा समाजवाल नाही आहे. आणि तो समाजवाल होण्यासाठी आम्ही आयुक्तांना आणि महापौरांना विनंती केली की मराठा समाजासाठी आपण आम्हाला भूखंड द्यावा अशी.